पुढे बघूयात. पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली आहे, तर अर्पिता मुखर्जी यांना ईडीनं ताब्यात घेतले. पार्थ चॅटर्जी यांनी चौकशीत सहकार्य न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीने केलेल्या कारवाईत तब्बल 20 कोटींचं घबाड त्यांच्या हाती सापडलं आहे. पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्ती असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली रक्कम स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी निगडीत असल्याचा ईडीचा संशय. आणि ही रोकड मोजण्यासाठी ईडीनं बँक अधिकाऱ्यांना देखील बोलावलं होतं. याशिवाय या कारवाईत 20 मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आलेत. बोलूयात आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, नेमका हा घोटाळा काय ज्यामध्ये एवढी मोठी रक्कम अर्पिता मुखर्जी यांच्या घरी सापडली आणि यामध्ये पार्थ चॅटर्जी यांचा काय संबंध आहे? तत्कालीन शिक्षण मंत्री आणि वर्तमान उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी हे ममता बॅनर्जीच्या मंत्रिमंडळामध्ये महत्वाचे मंत्री आहेत. त्यांचे सहकारी आहेत ज्या या अर्पिता मुखर्जी यांच्या घरी जवळपास 20 कोटीची रोख रक्कम आढळलेली आहे. आणि यामध्ये खास करून शिक्षण घोटाळ्याच्या माध्यमातून जो पैसा एकत्र करण्यात आला तोच हा पैसा आहे अशा प्रकारचा संशय ईडीला आहे. आणि त्याचमुळे ईडीने काल रात्री साधारणतः चौकशी करण्यासोबत रात्रभर ही चौकशी राहिली. आणि त्यानंतर त्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या एका अर्पिता मुखर्जी यांच्या बेडरूममध्ये एका अलमारीत ही सगळी रक्कम असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर ईडीने 4 मशीन बँकच्या नोटा मोजण्याच्या 4 मशीन बोलवल्या, काही अधिकाऱ्यांना बोलवलं, त्याच्या माध्यमातून ही सर्व रक्कम मोजलेली आहे. ही साधारणतः 20 कोटीपेक्षा जास्त रक्कम असल्याचं माहिती पुढे आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या संदर्भात जेव्हा पार्थ चॅटर्जी यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली, त्यांनी या संदर्भात सहकार्य केलं नाही या संपूर्ण चौकशीला. आणि पार्थ चॅटर्जी यांनी तक्रार केली होती की त्यांची प्रकृती ठीक नाही. त्याचमुळे आज सकाळी काही डॉक्टरांना देखील ईडी अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं. त्यांची तपासणी केल्यानंतर शेवटी त्यांना सहकार्य न करण्याच्या चौकशीमध्ये सहकार्य न करण्याच्या मुद्द्यावरून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तर अर्पिता मुखर्जी जो आहे त्यांना ईडीने ताब्यात घेतलेला आहे. आणि तिच्याकडून अजून काही माहिती मिळते का हे देखील ईडी अधिकारी तपास करत आहे. आणि ही खास करून जर बघितली मोठी कारवाई ईडीची आहे. आणि ईडी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. शिक्षण शिक्षक मंडळामध्ये आणि खास करून शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या प्रकरणाचा हा संपूर्ण हे भ्रष्टाचाराचे प्रकरण असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि त्यात याची ईडीच्या माध्यमातून चौकशी सध्या सुरू आहे. विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघूयात राज्यातली घडामोड.